श्री स्वामी समर्थ माझ्या प्रिय बाळा तुला वाटत असेल की लोक पैसे कमावण्यासाठी हे व्हिडिओ करतात किंवा हा ऑनलाईन समोर आलेला खोटा संदेश आहे देवावर विश्वास नसेल तर दुर्लक्ष कर पण देवाचं हे सांगणं तुझ्या शत्रूंचं तुझ्या विरोधात वाईट काम करणं थांबवेल देवास तुम्हाला सांगत आहे पुढील आठ मिनटे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत आणि तुमचं आयुष्य कायमचे बदलू शकतात कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा येणाऱ्या शनिवारच्या रात्री तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी आश्चर्यकारक घडणार आहे हा उपचार बदल आणि आश्चर्यकारक आश्चर्यांचा काळ असेल तुम्ही प्रार्थना करत आहात आणि त्या प्रार्थना ऐकल्या गेल्या आहेत देव तुम्हाला अशा चमत्कारांचे आशीर्वाद देईल ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल प्रिय मुला देव तुझ्या हृदयाचे दार ठोठावत आहे त्याला तुमच्या आयुष्यात येऊ द्या आणि तुम्ही चमत्कारांचे साक्षीदार व्हाल स्वतःला देवासमोर उघडा आणि तो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चमत्कार घडवून आणेल आणि तो तुमच्यासाठी विलक्षण गोष्टी करेल हे चमत्कार तुमच्या शरीराला बरे करतील तुटलेली नाती सुधारतील आणि तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी मिळतील तुम्हाला कधी दुःखापत होते हे देव जाणतो आणि तुमच्या प्रार्थना ऐकतो पुढील सहा मिनटे ऐकत राहा कारण यात तुझे जीवन बदलण्याची शक्यता आहे जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तो तुमच्या मदतीला धावून येईल तुम्ही एका चमत्काराच्या पुढे आहात जे तुमचे जीवन बदलेल आणि तुम्हाला आश्चर्यकारकपणे आनंदी करेल देवाचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी मला तुमच्या चमत्काराची गरज आहे टाईप करा तुमच्या कल्पनेपेक्षा तुमच्याकडे जास्त पैसे असतील आणि तुमची सर्व बिले वेळेवर भरली जातील आज रात्री तुम्ही झोपत असताना एक चमत्कार घडेल ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात माझ्या प्रिय मुलांनो तुम्हाला पुष्कळ आशीर्वाद मिळवत कारण देव नेहमीच तुमच्यावर प्रेमाने काळजी घेत असतो देवाचे सामर्थ्य फक्त पैशावर नाही तो तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागाला स्पर्श करू शकतो जसे तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध तो नेहमीच तुमच्यासाठी असतो तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी आणि तुम्ही दुखी असताना तुम्हाला सांत्वन देण्यासाठी तयार असतो लक्षात ठेवा देव नेहमी पाठीशी असतो देव चमत्कारांचा देव आहे जेव्हा तुम्ही भारावून जाता आणि तुम्हाला वाटतं की कोणतीही आशा नाही तेव्हा तो तुमच्या आयुष्यामध्ये पाऊल टाकेल आणि तुम्हाला एक चमत्कार पाठवेल जो तुम्हाला उंच करेल देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा कारण तो नेहमी पडद्यामागे काम करत असतो केवळ तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणत असतो हा पुनर्स्थापनेचा सा हंगाम आहे जिथे देव तुमच्याकडून जे काही घेतले होते ते परत आणेल आणि तुम्हाला पुन्हा शांती आणि समृद्धी देईल तो तुम्हाला भौतिक आणि आध्यात्मिक अशा सर्व प्रकारे भरपूर आशीर्वाद देऊ इच्छितो तुम्ही देवाचे लाडके बाळ आहात आणि तुमच्या जीवनात अनपेक्षित सांगुलपणा आणण्यासाठी तो कठोर परिश्रम करत आहे देव अशक्यही शक्य करू शकतो तयार व्हा कारण तुमचा चमत्कार मार्गी लागला आहे तो कोणीही बंद करू शकणार नाही असे तो दरवाजे उघडेल तुम्हाला हा आशीर्वाद हवा असल्यास अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा आणि ज्या भक्ताला याची खरी गरज आहे त्यांना शेअर करा प्रिय बाळा मी घोषित करतो की तुला स्वामींच्या नावाने कृपा सांगुलपणा आणि आशीर्वाद मिळतील तुमच्यापैकी काहींना वाईट बातमी मिळाली असेल जसे की कठीण निदान आणि मुलांबद्दलच्या बातम्या पण काळजी करू नका देव तुमच्यासाठी मार्ग काढेल शांत व्हा आणि तो देव आहे हे जाणून घ्या तो तुम्हाला उपचार उत्तरे उपाय देवदूत आणि आशीर्वाद पाठवेल आज मी घोषित करतो की तुमचे काहीही वाईट होणार नाही मग ते तुमच्या आरोग्याशी वेळेशी मनाशी किंवा कुटुंबाशी संबंधित असो देव तुमचे रक्षण करत आहे आणि शत्रूच्या योजना थांबवत आहे तुम्ही विश्वास ठेवू शकता की तो तुमच्या लढाया लढवेल आणि तुमच्या जीवनातील वादळांना शांत करेल त्याची शांती आणि आनंद तुम्हाला भरून टाकेल आणि कठीण काळात तुम्हाला सांत्वन देईल तुम्ही देवाच्या प्रेमाने वेढलेले असाल आणि तुम्हाला मिळणारे आशीर्वाद तो किती दयाळू आणि चांगला आहे हे दर्शवू करण्यासाठी स्वामी माझी आई टाईप करा आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्या सात लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा देव तुम्हाला खात्री देतो की तुम्ही ज्या नवीन सुरुवातीची आतुरतेने वाट पाहत आहात ती शेवटी तुमच्या भाग्यात आली आहे तुमचा ताण निराशा आणि निद्रानाशाच्या रात्री लवकरच संपतील आपण एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे जिथे काहीही आपल्याला मागे ठेवू शकत नाही तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे अनेक पटीने परत येतील आणि तुम्हाला खरे प्रेम आणि यश मिळेल प्रभू आपण दडपल्या गेलेल्या आणि थकल्यासारखे वाटून विपुल आणि पूर्ण झालेल्या भावनांकडे संक्रमण करणार आहात तुमची जीवनकथा पुन्हा लिहिली जाणार आहे ती शुभेच्छा आणि संधींनी भरलेली आहे भगवंत म्हणतो तुमचा स्वर्गीय पिता तुमच्या कर्तृत्वाचा खूप अभिमान बाळगतो आणि तुम्हाला तुमच्या गरजा त्याच्यासोबत सामायिक करण्यासाठी प्रोत्साहित करतो कारण तो त्या पूर्ण करू इच्छितो कृपेने आणि देवाचे प्रेम तुम्हाला तुमच्या मनातील स्वप्नातील लग्नासह तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होताना दिसतील मी तुमच्याद्वारे काय साध्य करू शकतो हे कमी लेखू नका माझ्या सामर्थ्याने तू विलक्षण गोष्टी करण्यास सक्षम आहेस तुमच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांमुळे निराश होऊ नका प्रत्येक अडथळा ही वाढ आणि बदलाची संधी आहे प्रतिकूल परिस्थितीत तुमच्यातील आशा धरून राहा मी तुमचा मोठा पाठीराखा आहे जेव्हा जीवनातील वादळे तुम्हाला वेटीस धरतील तेव्हा मी तुझा आश्रय होईन तुला हानीपासून वाचवीन प्रिय मुला प्रगती आणि सुधारणेच्या वेळेसाठी सज्ज व्हा जिथे तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत महान विजय मिळवाल देव तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतो आणि तुम्हाला उंचावू इच्छितो आणि तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत तुम्हाला पाठिंबा देऊ इच्छितो तुमच्या संघर्षात तुम्ही एकटे नाही आहात कारण देव तुमच्या सोबत आहे जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तुम्हाला शक्ती आणि समर्थन देण्यासाठी तो तयार आहे देव आपल्याला खात्री देतो की आपल्या जीवनात त्वरित परिवर्तन करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे जर आपण त्याला प्रार्थना केली त्याची मदत आणि मार्गदर्शन मागितले तर तो आपल्याला प्रेमळ आधार देईल तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर माझा देव शक्तिशाली आहे टाईप करा आणि आत्तास आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा नेहमी लक्षात ठेवा देव नेहमी आपल्या बाजूने असतो कधीही आपल्या विरोधात नसतो आणि तो आपल्या बरोबर असतो परमेश्वर तुमच्यासाठी तुमच्या लढाया लढेल खंबीर राहा आणि त्याच्या सांगुलपणाचे साक्षीदार व्हा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि केवळ आपल्या स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका पुढील साडेतीन मिनिटे हे ऐकत राहा कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो तुमच्या प्रार्थनेत देवाला तुमच्या घरी येण्यास सांगा तुमच्या चिंता आणि त्रास कमी करा आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करा आणि बरे करा लक्षात ठेवा देव तुम्ही कल्पना करू शकता त्यापेक्षा मोठा आणि अधिक सामर्थ्यवान आहे तो तुमच्या काळजी वेदना आणि भीतीपेक्षा मोठा आहे आज देवाला तुमच्या अपेक्षा ओलांडायच्या आहेत तुम्ही तुमच्या नोकरीतून जे काही कमावता त्या पलीकडे तो तुम्हाला आशीर्वाद देईल अनपेक्षित तरतुदींनी तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि तुमच्या आयुष्यातील गोष्टी बदलतील असाधारण कार्यक्रमांच्या हंगामासाठी सज्ज व्हा हा काळ चमत्कारांनी भरलेला आहे जिथे विजय एकमेकांच्या मागे जातील अडथळे दूर होतील आणि यश सर्व गोष्टींसोबत असेल चिंता करत रडत बसू नका मी देव तुमचे जीवन बदलण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे मी तुमच्या दुःखाचे आनंदात आणि तुमच्या अपयशाचे पुनरागमनात रूपांतर करीन भगवान म्हणतात येत्या महिन्यात मी तुमच्यासाठी आणखी मोठे आशीर्वाद सुधारित आर्थिक आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो माझी इच्छा आहे की तुम्हाला अमर्याद संपत्ती उत्तम आरोग्य आणि तुमच्या सर्वात स्वप्नांच्या पलीकडे समृद्धी मिळावी मी फक्त एवढीच विनंती करतो की तुम्ही तुमचा विश्वास धरून राहा आणि कृतज्ञ अंतकरणाने माझे आशीर्वाद घ्या जेव्हा तुम्ही विपुलता आणि समृद्धीसाठी प्रयत्न करता तेव्हा कृतज्ञतेचे महत्त्व लक्षात ठेवा तुम्हाला मिळालेल्या आशीर्वादांसाठी आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चमत्कारांबद्दल कृतज्ञ राहा माझ्यावरील विश्वासामुळेच तुम्ही या वर्षी तुमची वाट पाहत असलेल्या आश्चर्यकारक चमत्कारांचे साक्षीदार व्हाल तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या चमत्कारांवर विश्वास ठेवा माझ्या उपस्थितीवर विश्वास ठेवा मी सदैव तुझ्या बरोबर आहे हे, हे जाणून जीवनात प्रवास करताना तुझा हात धरून तुलाही परमेश्वराची साथ हवी असेल तर टाईप करा स्वामी मला तुमची ही साथ हवी आहे मी तुम्हाला देत असलेले आशीर्वाद घेण्यासाठी तुमचे हृदय उघडा पुढे येणारे बदल आत्मसात करा कारण ते तुमच्या वैयक्तिक वाढीसाठी आणि पूर्ततेसाठी संधी आहेत माझ्या प्रिय भक्तांनो माझ्यावर विश्वास ठेवा की मी तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेन अगदी कठीण प्रसंग असतानाही लक्षात ठेवा की मी तुमच्या वेदना आणि दुःखांना सुंदर गोष्टींमध्ये बदलू शकतो मी तुझी तुटलेली अवस्था बरे करू शकतो आणि तुला पूर्णत्वाच्या स्थितीत आणू शकतो संकटाच्या वेळी मी तुझी मदत करतो वादळात मी तुझा आश्रय आहे आणि जेव्हा तुला अशक्त वाटते तेव्हा मी तुझी शक्ती आहे पैसे आरोग्य आणि कुटुंबाविषयी तुमच्या चिंता मला समजतात पण लक्षात ठेवा देव नेहमी बाजूने काम करत असतो जर तुम्ही हार मानली नाही तर मी तुम्हाला आज शांती उपचार आणि विजयाचा आशीर्वाद देईन मी या कठीण परिस्थितीतून काहीतरी सुंदर आणीन मी तुम्हाला जे वचन दिले आहे ते काढून घेतले जाऊ शकत नाही अवरोधित केले जाऊ शकत नाही किंवा नष्ट केले जाऊ शकत नाही काळजी करण्याऐवजी तुमच्या काळजीचे पूजेत रूपांतर करा आणि हा महिना आनंदाच्या बातम्या उत्तरे दिलेल्या प्रार्थना यश चमत्कार आणि अनुकूल असेल या वर्षी मी तुम्हाला जीवनाच्या एका नवीन स्तरावर नेत आहे मी तुमच्या दुःखाची जागा आनंदाने तुमची धडपड आशीर्वादाने आणि तुमचे नुकसान चमत्कारांनी बदलून देईन जो खरा श्रद्धावान भक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल त्याला अनंत काळाचे जीवन प्राप्त होईल आणि त्याच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करतील तुम्ही आनंदी प्रिय आणि आशीर्वादित व्हावे अशी माझी इच्छा आहे तुमच्या आयुष्यात मी पुढची गोष्ट केल्याने फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या मुलांना आणि नातवंडांनाही फायदा होईल मी नेहमी तुमच्या सोबत असण्याचे वचन देतो तुझी लढाई मी लढत राहीन आणि प्रत्येक वादळात शांतता आणीन आज देव म्हणतो तुमचे जीवन अतुलनीय आनंद आणि शांतीने भरले जाईल तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या पुनरागमनासाठी मी तुम्हाला पुन्हा उठण्यास मदत करत आहे देवदूत तुम्हाला मदत करण्यासाठी येत आहेत तुमच्या प्रार्थनांचे उत्तर दिले जात आहे आणि मी तुम्हाला आर्थिक मदत देत आहे ही मदत तुम्हालाही हवी असल्यास स्वामी माऊली माझं तुमच्यावर प्रेम आहे टाईप करा आणि आत्ताच आपला हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो यावर्षी जीवनात नवीन स्तरावर पोहोचण्याची अपेक्षा करा कारण देव तुमच्या दुःखाची जागा आनंदाने तुमचा संघर्ष आशीर्वादाने आणि तुमचे नुकसान अकल्पनीय चमत्कारांनी करेल तुम्हाला निराश थकवा किंवा अनिश्चित वाटत असल्यास तुमच्या जीवनातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला बदलण्यासाठी देव आधीच कार्यरत आहे हे जाणून आराम करा तो तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आशीर्वाद देईल तुम्हाला निराश थकवा किंवा अनिश्चित वाटत असल्यास तुमच्या जीवनातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला बदलण्यासाठी देव आधीच कार्यरत आहे हे जाणून आराम करा तो तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आशीर्वाद देईल आणि तुम्हाला दुःखापत होत असलेल्या प्रत्येक क्षेत्राला बरे करेल लक्षात ठेवा मी कृपा आणि दयाळू देव आहे जो तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतो आणि तुमच्यासाठी नेहमीच असतो मी तुम्हाला अलौकिक मार्गाने सर्व काही पुरवीन आणि दैवी रीतीने तुमचे रक्षण करीन तुम्ही अमर्याद देवाच्या सामर्थ्याचे साक्षीदार व्हाल माझ्या शब्दावर विश्वास ठेवा प्रार्थना करा आणि बोला कारण तुम्ही माझी प्रिय मुले आहात ज्यांना तुमच्या आयुष्यात अनपेक्षित चमत्कार घडतील प्रिय मुला हा तुझा विजयाचा हंगाम आहे आणखी नुकसान कर्ज किंवा निराशा नाही तुम्ही उत्तरं दिलेल्या प्रार्थना न संपणारे आशीर्वाद आणि चमत्कारांच्या अध्यायात प्रवेश करत आहात आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर सकारात्मक परिणाम करणाऱ्या वाढीच्या परिवर्तनीय हंगामासाठी स्वतःला तयार करा आर्थिक मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिकरित्या बदल करण्यास तयार रहा। तुम्ही ज्यासाठी मनापासून प्रार्थना करत आहात तो दरवाजा उघडण्याच्या मार्गावर देव आहे आनंद प्रेम आणि सुसंवादाने भरलेल्या हंगामात तुम्ही पाऊल ठेवतास पुढील सात दिवस असाधारण ठरतील हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सात वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि आत्तास हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत हा शक्तिशाली संदेश ऐकत राहा मी तुमचे आरोग्य पुनर्संचयित करीन तुमचे नातेसंबंध जोपासेन आणि तुमचे आर्थिक पुनर्जीवन करीन माझ्या प्रिय बाळांनो माझ्यावर विश्वास ठेवा की मी जीर्णोद्धार आणि मुक्तीचा देव आहे मी तुम्हाला आश्चर्यकारक आश्चर्य चांगले नशीब आणि सकारात्मक बदल यासारख्या अद्भुत गोष्टी पाठवत आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये वाढू शकाल आणि यशस्वी व्हाल यश आणि आर्थिक स्वातंत्र्याचा हा काळ स्वीकारा जे तुम्हाला दिले आहे तुमच्या मार्गावर चांगल्या गोष्टी येत आहेत तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होईल तुम्हाला बरे होण्याचा अनुभव येईल आणि जेव्हा तुम्हाला त्यांची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील तुम्ही तयार असाल तर स्वीकार टाईप करा आणि पुढील चार मिनटे हा संदेश ऐकत राहा तुम्ही भाड्याने देण्यापासून ते स्वतःचे घर घेण्यापर्यंत कर्मचारी होण्यापासून ते बॉस बनण्यापर्यंत कर्ज घेण्यापासून ते देण्यापर्यंत वेदना जाणवण्यापासून ते उद्देश शोधण्यापर्यंत आणि कोणाच्याही लक्षात न येण्यापासून ते अत्यंत मागणी करण्यापर्यंत मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करीन तुला याची गरज असल्यास होय टाईप करा मी नेहमी तुझ्या हृदयाचे दार ठोठावत असतो धीराने तू मला आत येण्याची वाट पाहतो दार उघडण्यास घाबरू नकोस कारण मी एक दयाळू आणि प्रेमळ देव आहे मला तुमच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनायचे आहे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करायचे आहे जेव्हा तुम्ही माझे स्वागत कराल तेव्हा मी तुम्हाला शांती आनंद आणि शक्तीने भरून देईन जो कोणी त्याचा शोध घेतो त्याला मी चांगले आरोग्य आणि बरे करण्याचे वचन देतो कोणताही आजार किंवा समस्या मला बरे करणे कठीण नाही तुम्ही कदाचित तुमच्या शारीरिक किंवा भावनिक आरोग्याशी संघर्ष करत असाल परंतु मी तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की मी एक कुशल डॉक्टर आहे जो तुम्हाला पूर्णपणे बरे करू शकतो मी तुमची शक्ती मनशांती आणि उत्साह पुनर्संचयित करीन जेणेकरून तुम्ही आनंदी आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकाल भूतकाळात तुम्हाला रडवणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टी लवकरच दूर होतील माझे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्या वेदना आणि दुःखाची जागा घेतील पुढील दोन मिनटे हा संदेश ऐकत रहा, कारण हा अत्यंत महत्वाचा संदेश तुला देव सांगत आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही काहीतरी आश्चर्यकारक करण्यासाठी सज्ज व्हा कारण मी तुमच्या आयुष्यात अविश्वसनीय गोष्टी करणार आहे तुमचा चमत्कार मार्गी लागला आहे आणि मी तुमच्यासाठी जे दरवाजे उघडणार आहे ते कोणीही रोखू शकत नाही परमेश्वर म्हणतो मी पाऊस पाडीन आणि तुमची जमीन आणि तुम्ही करत असलेल्या कामावर आशीर्वाद देईन तुमचे आयुष्य चांगले होत राहील आणि तुमचे करिअर प्रेमजीवन पुन्हा एकदा भरभराटीला येईल तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर तू माझा सांगाती टाईप करा आणि आत्ताच आपला हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा एक न्यायी देव म्हणून मी वाईट लोकांना चांगल्या लोकांवर जिंकू देणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्यासाठी लढा देईन जेव्हा तुम्ही अशक्त वाटता तेव्हा मी तुम्हाला शक्ती देतो जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा मी तुम्हाला बरे करतो आणि जेव्हा ते हरवलेले दिसते तेव्हा मीच शांती आणि प्रेम परत आणतो या येणाऱ्या शनिवारी व रविवारी काहीतरी अनपेक्षित आणि सकारात्मक घडणार आहे तुमची नोकरी पैसा आरोग्य आणि नातेसंबंध यावर होणार आहे तुमची कहाणी नशीब चमत्कार आणि अमर्याद आनंदाने भरलेल्या कथांमध्ये बदलत आहे तुम्ही आनंद प्रेम आणि आर्थिक समृद्धीने भरलेल्या हंगामात प्रवेश करत असताना हे पुढील तीन दिवस असाधारण असतील कोणतीही नकारात्मकता ज्यामुळे तुम्हाला खूप काळ अश्रू येत असतील ते या आठवड्याच्या शेवटी येण्यापूर्वी नाहीसे होतील त्याच्या जागी तुम्हाला आनंद प्रकाश प्रेम आणि आशीर्वादांचा ओघ मिळेल देव तुम्हाला आर्थिक मदत जीवन बदलणारे आशीर्वाद आणि चमत्कार पाठवत आहे लक्षात ठेवा की तुमची शाश्वत शक्ती आहे जरी तुम्ही थकलेले आणि अशक्त आहात या आठवड्यात आम्ही तुमच्या जीवनातील आशीर्वादांचे दरवाजे उघडत असताना मला प्रार्थनेत सामील करा आपण देवाला प्रार्थना करूया की त्याने तुमची प्रार्थना ऐकली आणि तुम्हाला सध्याच्या आव्हानांवर मात करण्यास मदत होईल आपले जीवनप्रेम आनंद समृद्धीने समृद्ध हो आणि प्रत्येक उत्तीर्ण क्षणाबरोबर आपले नाते अधिक घट्ट होऊ दे देव म्हणतो आज आपण आत्ता एकत्र म्हणूया भगवंताच्या नावाने जगात काहीही घडत असले तरी मला कधीही त्रास होणार नाही या वर्षामध्ये माझ्या आयुष्यात देवाचा गौरव नेहमीच दिसून येईल हा आठवडा तुमच्या जीवनात भरपूर आशीर्वाद घेऊन येऊ आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकू शकेल तुमच्या अडचणींमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करेल देव तुम्हाला अशा प्रकारे आशीर्वाद देईल ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही तो तुमची कमतरता विपुलतेत तुमच्या परीक्षांना साक्षात आणि तुमचा गोंधळ स्पष्टतेमध्ये बदलेल आता आपण एकत्र प्रार्थना करूया चमत्कारांच्या प्रिय देवा प्रेमळ आणि दयाळू देव असल्याबद्दल धन्यवाद आम्ही तुमच्या क्षमा आणि तुमच्याद्वारे नवीन जीवनाची संधी दिल्याबद्दल आभारी आहोत तुमच्या परिपूर्ण आणि अखंड प्रेमाबद्दल धन्यवाद ज्यापासून काहीही आम्हाला वेगळे करू शकत नाही आम्हाला आणि आमच्या कुटुंबासाठी तुमच्या संरक्षणाची आणि मार्गदर्शनाची आम्ही दररोज प्रशंसा करतो तुम्ही आमच्यावर केलेल्या अग्नित आशीर्वादांसाठी आम्ही आभारी आहोत आम्हाला निर्माण केल्याबद्दल आणि आमच्यावर इतके प्रेम केल्याबद्दल धन्यवाद हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी उपचार परिवर्तन आशीर्वाद आणि चमत्कारांचा काळ असेल तुमच्या प्रार्थना देवाच्या कानापर्यंत पोचल्या आहेत आणि तो तुम्हाला अनपेक्षित चमत्कारांनी आशीर्वाद देईल हे चमत्कार तुमच्या शरीराला बरे करतील तुटलेले नाते सुधारतील आणि विपुलतेने नवीन दरवाजे उघडतील देवाला तुमच्या दुःखाची जाणीव असते तो तुमचे अश्रू पाहतो तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि तुमच्या बचावासाठी नेहमीच धावून येतो तुम्ही विपुलतेच्या आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात पाऊल टाकत आहात तुमच्या भविष्यासाठी देवाकडे अद्भुत योजना आहेत तो स्वर्ग उघडेल आणि त्याचे आशीर्वाद तुमच्यावर होते तो तुमच्या हाताच्या कामाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल देव तुमच्या दुःखाचे रूपांतर आनंदात करेल तो सध्या तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देत आहे आणि हे वर्ष महत्वपूर्ण बदलांचे प्रगतीचे आणि चमत्कारांचे वर्ष असेल नवीन संधी आणि नवीन सुरुवात करण्याचा हा तुमचा क्षण आहे तुम्ही स्वतःला देवाला अर्पण करतास तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल आणि तुम्हाला चांगल्या जीवनासाठी मार्गदर्शन करेल तो तुमच्या जखमा बरे करेल आणि अडथळ्यांना उल्लेखनीय पुनरागमनात बदलेल आगामी शनिवार व रविवारची तयारी करा कारण यामुळे भरपूर आशीर्वाद मिळतात जे तुमचे जीवन कायमचे बदलतील देवाची अतुलनीय शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आशीर्वाद देईल ज्यामुळे तुमचे जीवन बदलेल आर्थिक विपुलतेच्या कालावधीची अपेक्षा करा पैशाचे ओझे उचलून आणि तुमची सर्व कर्जे सोडवण्यास मदत करा तुम्ही या आश्चर्यकारक काळात पाऊल टाकत असताना यशाची मालिका अडथळ्यांवर मात करून आणि तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये विजयाची अपेक्षा करा तुम्ही ज्या आव्हानात्मक काळाचा सा सामना केला आहे तो संपत आला आहे तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टीची आकांक्षा आहे प्रेम चांगले आरोग्य यश ते तुमच्याकडे येत आहे मी तुम्हाला संरक्षित करण्यासाठी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी इथे आहे माझ्या प्रेम आणि काळजीवर विश्वास ठेवा माझा प्रिय सेवक म्हणून तुमची विशेष भेट होणार आहे शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा कारण इथून पुढचा संदेश तुझ्या आयुष्यात चमत्कार करू शकतो या आठवड्यात मी तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी देईन अशक्य परिस्थितीला शक्यतांमध्ये बदलून तुमच्या जीवनात अनपेक्षित चमत्कार घडवून आणू मी तुमच्या वेदनांचे शक्तीत आणि तुमच्या समस्यांचे आशीर्वादात रूपांतर करेन हा महिना संपण्याआधी मी तुम्हाला बरे करण्याचे आश्चर्यकारक भेट देईन ज्यामुळे तुमच्या कोणत्याही आजारातून किंवा कर्जातून पूर्ण पुनर्प्राप्ती होईल मी तुम्हाला वेदना संघर्ष आणि टंचाईपासून दूर नेत आहे तुम्हाला उपचार सहजता आणि विपुलतेने भरलेल्या जीवनाकडे मार्गदर्शन करत आहे या वर्षामध्ये तुमच्यासाठी गोष्टी सुधारतील देव तुमचे आरोग्य पुनर्संचयित करेल तुमचे नाते सुधारेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल या आशीर्वादाची तुम्हाला गरज असल्यास अशक्य ही शक्य करणारा माझा देव आहे टाईप करा आणि ज्या भक्ताला याची खरी गरज आहे त्याला शेअर करा या आठवड्यात मी तुम्हाला सतत शुभेच्छा उपचार प्रेम आणि विपुलतेचा अंतहीन प्रवाह पाठवत आहे जीवन बदलणारा चमत्कार अनुभवण्यासाठी तुम्ही पुढच्या रांगेत आहात जो तुम्हाला पूर्वी अनुभवलेल्यापेक्षा जास्त आनंद देईल हा महिना संपण्याआधी मी तुम्हाला बरे करण्याचे आश्चर्यकारक भेट देईन ज्यामुळे तुमची कोणत्याही आजारातून कर्जातून पूर्णपणे पुनर्प्राप्ती होईल मी तुम्हाला वेदना संघर्ष टंचाईंपासून दूर नेत आहे तुम्हाला उपचार सहजता विपुलतेने भरलेल्या जीवनाकडे मार्गदर्शन करत आहे प्रिय बाळा आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी सांगुलपणा आशीर्वाद आणि नवीन संधींनी भरलेला आहे तुमचे हृदय उघडा आणि मी तुमच्यासाठी तयार केलेल्या विपुल भेटवस्तू स्वीकारा शिवाय मी तुम्हाला एक विपुलतेने आशीर्वाद देईन जे तुमच्या कल्पनेपेक्षा पलीकडे जाईल संपत्ती आणि माझ्या प्रेमाच्या समृद्धीमध्ये हा विकेंड तुमच्यासाठी असाधारण आशीर्वाद घेऊन येईल माझ्या आशीर्वाद घेण्यासाठी तुमचे हृदय उघडा आणि आनंद समृद्धी आणि पूर्णतेच्या खोल भावनेने भरलेल्या जीवनासाठी स्वतःला तयार करा तुम्ही आनंदाने भरलेले असावे समृद्धीचा अनुभव घ्यावा आणि यशाचा सा गोडवा साखायला हवा आहे तुमच्याकडे वाहणाऱ्या आशीर्वादांच्या नदीचे चित्रण करा ज्यामुळे भरपूर संपत्ती आनंद आणि पूर्तता होईल तयार व्हा कारण तुम्ही वाढीच्या हंगामात प्रवेश करणार आहात ज्याचा तुमच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर परिणाम होईल तुमची आर्थिक स्थिती असो मानसिक आरोग्य असो शारीरिक आरोग्य असो किंवा आध्यात्मिक संबंध असो अतुलनीय आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्याकडे येत आहेत लक्षात ठेवा आकाश पृथ्वी महासागर पर्वत सूर्य आणि तारे सर्व काही निर्माण करणारा मी आहे मी तुमचा उपचार करणारा आहे मी तुम्हाला सहन करत असलेल्या कोणत्याही शारीरिक भावनिक किंवा आध्यात्मिक वेदनांपासून बरे करण्यासाठी येथे आहे तुम्हाला शांती आणि सांत्वन मिळवून देणे हे माझे धैर्य आहे मी तुमचे जीवन बदलेल असे दरवाजे उघडणार आहे तुम्ही बोललेले कोणतेही नकारात्मक शब्द किंवा तुमच्या भविष्याविरुद्ध काम करणारे कोणतेही शब्द मला संबोधित करायचे आहेत देव तुमच्या जीवनातील प्रत्येक पूल काढून टाकणार आहे ज्यामुळे विनाश होऊ शकतो तुमचा पुढचा मार्ग तुमच्यासाठी स्पष्ट होईल तुम्हाला हवे असलेले जीवन तुम्हाला हवे असलेली नोकरी तुम्हाला हवे असलेले नाते येत असल्याचे हे लक्षण आहे तुमची परिस्थिती ताबडतोब बदलण्याच्या परमेश्वराच्या क्षमतेला कमी लेखू नका देव तो दरवाजे उघडू शकतो हृदय बदलू शकतो जे गमावले ते पुनर्संचयित करू शकतो आणि आशीर्वाद हस्तांतरित करू शकतो मी जाहीर करतो की हा महिना संपण्यापूर्वी तुम्ही देवाला चमत्कार करताना पाहाल माझ्याशी हे सांगा मी जे काही विचारतो किंवा विचार करतो त्या सर्वांपेक्षा देव खूप जास्त विपुलतेने करेल कारण मी त्याचा आदर करतो प्रिय मुला तुझ्या वाटेवर एक चमत्कार येत आहे आणि तो तुझे मन विपुलतेने उडवून देईल तुमच्या वेदना आणि भीतीचे शांततेत रूपांतर होईल आणि तुमच्या अडचणी आशीर्वादात बदलतील विश्वास आणि कृतज्ञतेने संपत्ती आरोग्य आणि समृद्धी मिळवण्यासाठी सज्ज व्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात समृद्धी अनुभवण्याची वेळ आली आहे संपत्ती आनंद यश याआधी कधीच नव्हते पावसाप्रमाणे तुमच्या आयुष्यात चमत्कारांचा वर्षाव होत आहे तुम्ही अति तणावग्रस्त वाटण्यापासून अति आनंदी होणार आहात तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुमच्यासाठी खूप शुभेच्छा आणि चांगल्या गोष्टी घडतील देव तुमच्या जीवनातील प्रत्येक नकारात्मक चक्र तोडत आहे आणि तुम्ही स्वतंत्र समृद्धी आणि विपुलतेच्या नवीन हंगामात प्रवेश करत आहात तुम्ही तयार आहात का सर्व चिंता भीती तणाव वेदना दूर केल्या जातील देवाच्या प्रेमाने उपचार आशीर्वाद आणि सर्वकालिक शांतीद्वारे बदलले जातील देव म्हणतो हे वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंद उपचार आणि आर्थिक विपुलतेच्या कथानासह सर्वोत्तम वर्ष असेल या आठवड्यात तुमची कर्जे साफ केली जातील बिले पूर्णपणे भरली जातील तुमची आर्थिक स्थिती अधिक चांगल्या प्रकारे बदलेल देवाकडून मोठ्या यशासाठी प्रचंड आशीर्वादांसाठी आणि आश्चर्यासाठी सज्ज व्हा हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला अंतहीन आशीर्वाद प्रेमळ नातेसंबंध आर्थिक प्रगती आणि कधीही न संपणारे विजय मिळतील तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात शांतता आणि विपुलता अनुभवता येईल देवाच्या कृपेने भरभरून तुमची कर्जे आणि बिलांची काळजी घेतली जाईल तुमचे कुटुंब तुमच्या देवदूतांद्वारे सर्व शत्रूंपासून संरक्षित केले जाईल एक आर्थिक चमत्कार लवकरच तुमच्यासाठी येत आहे पुढील पाच दिवस अविश्वसनीय आशीर्वाद चमत्कार आणि यशांनी भरलेले असतील जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील तुम्ही चांगले आरोग्य आनंद आणि संपत्तीने भरून जाल प्रवाहात वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे पैसा तुमच्याकडे सहजासहजी येईल हा आठवडा असामान्य चमत्कारांनी भरलेला असेल आणि अंतकरणे तुटलेली असतानाही प्रकाश नेहमी अंधारावर मात करेल जेव्हा तुमच्याकडे देवाशिवाय काहीही उरले नाही तेव्हा तुम्हाला अनपेक्षित चमत्कार सापडतील जे तुमचे जीवन कायमचे बदलतील लक्षात ठेवा की प्रभू तुमचा पाठीराखा आहे आणि तुम्हाला जे काही हवे आहे ते तुमच्याकडे असेल त्याचा सांगुलपणा आणि अखंड प्रेम दररोज तुमचा पाठलाग करेल आणि तुम्ही त्यांच्या घरात कायमचे राहाल जेव्हा जेव्हा तुमच्या हृदयाला सहवासाची गरज असते तेव्हा देवासोबत चाला जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडे झुकण्याची आवश्यकता असते तेव्हा त्याच्याकडे वळा जेव्हा तुम्हाला हरवलेले आणि एकटे वाटत असेल तेव्हा लक्षात ठेवा की देव नेहमी तुमच्यासोबत असतो परमेश्वर नेहमी तुमच्यासोबत राहण्याचे वचन देतो तुमच्या लढाया लढतो आणि प्रत्येक वादळ शांत करतो तुमचे जीवन आनंदाने आणि शांततेने भरले जाईल आज तुम्हाला प्रेम उपचार विपुलता मिळेल ज्यासाठी तुम्ही पात्र आहात आणि तुमचे संपूर्ण कुटुंब बरे होईल श्री स्वामी समर्थ प्रेमळ स्वामी भक्तांनो तुमचा देखील परमेश्वराच्या या शक्तिशाली संदेशांवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माऊलींचा जयघोष करायला विसरू नका तसंच आजचा हा व्हिडिओ जो भक्त खरा आहे श्रद्धावान आहे त्या भक्ताला नक्कीच शेअर करा भाग्यवंत व्हाल देव म्हणतो तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत वाचण्यात अयशस्वी झाल्यास तुमच्या आशीर्वादांचा मार्ग बंद केला जाईल त्याकडे दुर्लक्ष करू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो अरे कोण म्हणतं तुझी इच्छा पूर्ण होणार नाही देव स्वतः तुझी इच्छा पूर्ण होण्याचा संकेत द्यायला आला आहे त्यामुळे पुढची तीन मिनटे हा संदेश ऐकत राहा प्रिय बाळा तुझ्या सर्व गरजांची काळजी घेणारा मी एक देव आहे आणि तुझ्यावर आशीर्वाद देण्यासाठी मी स्वर्गाचे दरवाजे उघडणार आहे लक्षात ठेवा मी केवळ चांगल्या काळातच नाही तर कठीण क्षणांमध्येही तुमच्यासाठी असतो देव घोषित करतो की तुमचे कुटुंब एका नवीन उंबळ्यावर आहे एक नवीन सुरुवात काळजीचे दिवस निराशा आणि भूतकाळातील आर्थिक संघर्ष लवकरच संपणार आहे त्यांच्या जागी तुम्हाला आनंद समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार आढळतील तुमचा यावर विश्वास असेल तर व्हिडिओ लाईक करून तुमचा पाठिंबा दर्शवा तुम्ही हा संदेश पुढची सात मिनिटे पाहिल्यास भाग्यवंत ठराल रोमांचक आणि उल्लेखनीय बातम्या तुमची वाट पाहत आहेत कोणीतरी तुम्हाला नवीन घर भेट देणार आहे तुमच्या वडिलांना तुम्हाला शांततेकडे नेण्याची इच्छा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चमत्कारांचे साक्षीदार व्हा पुढील चार मिनटे महत्त्वाचे ठरतील देव प्रकट करतो की तुम्ही विपुल आशीर्वाद आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात सर्व काही योग्य वेळी आपल्या बाजूने संरेखित होईल तुम्ही चांगले आरोग्य सकारात्मक मानसिकता विपुल यश भरभराटीचे नाते अर्थपूर्ण संबंध शांतता अध्यात्मिक आणि मानसिक वाढ आर्थिक समृद्धीची अपेक्षा करू शकता तुम्ही आशीर्वाद यश आणि देवाची कृपा अनुभवाल तुम्ही प्रत्येक अडथळ्यावर मात कराल आणि मजबूत व्हाल विशेषतः जेव्हा तुम्हाला हे समजेल की तुमच्या पुनरागमनासाठी एक पायरीचा दगड होता जो सर्व गोष्टी तुमच्या भल्यासाठी एकत्र एक काम करत होता जर तुम्ही हे पाहत असाल तर याचा अर्थ तुम्हाला जीवनात दुसरी संधी तुमची स्वप्ने जगण्याची संधी मिळणार आहे ही संधी गमावू नका यावर विश्वास ठेवा आणि स्वामी माऊली टाईप करून दावा करा या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काहीतरी उल्लेखनीय घडेल सुंदर आणि अनपेक्षित मार्गांनी तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासाठी संपूर्ण विश्व पडद्यामागे कार्य करत आहे काही वेळा मार्ग सुरक्षित आणि पुढे जाण्यासाठी स्पष्ट होईपर्यंत देव तुम्हाला मागे ठेवतो या जीवनासाठी कृतज्ञ व्हा जे तुमच्यासाठी आहे ते तुम्हाला पास करणार नाही देव तुमची परिस्थिती बदलत आहे तो तुम्हाला तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल तुमच्या जखमा बरे करेल आणि तुमच्या अपयशांचे पुनरागमनात रूपांतर करेल तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्या भक्ताला याची खरी गरज आहे आहे त्या भक्ताला शेअर करा देव म्हणतो तुमची परिस्थिती आता बदलणार तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल तुमच्या जखमा बरे करेल आणि तुमच्या अपयशांचे पुनरागमनात रूपांतर करेल या या चार गोष्टी आज तुम्ही जाणून घ्याव्यात अशी देवाची इच्छा आहे तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत देईल तुम्ही बरे व्हाल चांगल्या दिवसांचे साक्षीदार व्हाल तुमचे आशीर्वाद येत आहेत तुमची इच्छा असलेली नोकरी आणि तुम्ही ज्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली आहे ते त्यांच्या मार्गावर आहेत या क्षणी देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करत आहे देव तुम्हाला तुमच्या कमकुवतपणासाठी शक्ती देतो तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो तुमच्या गोंधळासाठी शांतता देतो आणि तुमच्या वेदनांवर उपचार करतो हार मानू नका तुम्ही मोठ्या विजयाच्या मार्गावर आहात देवाकडे तुमच्यासाठी एक योजना आहे तुमच्या जीवनासाठी देवाची योजना तुमच्या स्वतःच्या अपेक्षांपेक्षा जास्त आहे तुमच्या भविष्यासाठी त्याच्याकडे जे काही आहे ते तुम्हाला आश्चर्यचकित करेल तुम्ही ज्या ठिकाणी जाल तुम्ही ज्या लोकांना भेटाल आणि ज्या उंचीवर तुम्ही पोसाल तिथे सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे शांत रहा तो देव आहे हे मान्य करा हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला चांगली बातमी मिळेल ही नोकरी मिळवणे आरोग्याचे स्वच्छ बिल प्राप्त करणे किंवा तुमचा अर्ज मंजूर करणे याबद्दल असू शकते देव तुम्हाला त्याच्या चांगोलपणाने आणि कृपेने आश्चर्यचकित करेल हसा कारण मोठ्या प्रमाणात पैसे येत आहेत आता तुमचा मार्ग मोकळा होत आहे प्रिय बाळा तुमचे सुखाचे दिवस जवळ आले आहेत कारण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विश्वासू आहात तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळणार आहेत तुमची जिद्द आणि चिकाटी लवकरच फळाला येईल लक्षात ठेवा मी विश्वासूंचा प्रतिफळ देणारा देव आहे पुढील नऊ मिनटे तुझ्या आयुष्यात महत्त्वाची ठरतील कारण हा संदेश तुझ्या भाग्यात चमत्कार करू शकतो मजबूत व्हा आणि कधीही हार मानू नका कारण तुमच्या प्रयत्नांना प्रतिफळ मिळेल स्वर्गातून ही अद्भुत भेटवस्तू प्राप्त करण्यासाठी तयार व्हा जे तुम्हाला तुमच्या सर्वात जंगली स्वप्ने आणि आकांक्षांकडे नेईल स्वामी आई म्हणते की तुम्ही असे आहात जे तुमच्या कुटुंबाला अमर्याद आरोग्य संपत्ती आणि समृद्धी आणू शकता जर तुम्ही हा संदेश पाहत असाल तर तुम्हाला तीन ते पाच दिवसात मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळणार आहे दावा करा दावा करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझ्यानंतर पुनरावृत्ती करा माझे उत्पन्न सतत वाढत आहे माझ्या आयुष्यात पैसा सहजतेने वाहतो मी ग्रहणशील आणि उदार कृतज्ञ आहे सुंदर नवीन सुरुवात आवाक्यात आहे ऊर्जा उच्च आहे आणि प्रेरणा प्रवाहित आहे आपण ते प्राप्त करण्यास खुले आहात याची खात्री करा तयार असाल तर होय स्वामी मी तयार आहे स्वामींना सांगा तुम्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंदी पाहण्याची दैवी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ते खूप प्रयत्न करतील तयार व्हा कारण तुम्ही महत्त्वपूर्ण आशीर्वाद प्राप्त करण्याच्या जलद मार्गावर आहात तुम्ही तयार असाल तर स्वामी माझी आई टाईप करा देव तुम्हाला खात्री देतो की तुमच्याकडे कृतज्ञ होण्यासारखे बरेच काही आहे कृतज्ञता बाळगा की तुम्ही जीवनात पूर्वी कुठे नसता तुम्ही अशक्य गोष्टीवर मात केली आहे तुमचे डोके उंच धरा कारण तुमचे चांगले दिवस तुमच्या पुढे आहेत हार मानू नका भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमचे पुढील सात दिवस असाधारण असतील कारण तुम्ही आनंद प्रेम आणि सौहार्दाच्या हंगामात प्रवेश करत आहात जर तुम्ही तुमच्या जीवनात अशक्य ही शक्य गोष्टी करण्यासाठी तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा मजबूत आणि धैर्यवान व्हा घाबरू नका कारण तुमचा देव परमेश्वर तुमच्याबरोबर आहे आणि तो तुम्हाला कधीही सोडणार नाही लवकरच देव तुम्हाला आनंद हास्य भरपूर संपत्तीने भरलेले जीवन देईल तो आधीच तुमच्या वतीने कार्य करत असल्यामुळे तुम्ही विश्रांती घ्यावी अशी त्याची इच्छा आहे तो प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला वळण देईल तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल आणि तुमच्या जखमा बरे करेल परमेश्वराचे आभार माना कारण तो चांगला आहे आणि त्याचे तुमच्यावरचे प्रेम सदैव आहे आज देवाची इच्छा आहे की तुम्ही पुन्हा उत्साहित होऊ शकता तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानात्मक परिस्थितीला वळण देईल तो तुमच्या संघर्षावर काम करत आहे म्हणून तणाव सोडा आणि देवावर विश्वास ठेवा तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल आणि आवश्यक असेल तिथे तो तुमच्या पाठीशी उभा राहील काहीतरी सुंदर तुमच्याकडे येत आहे मोठ्या आणि चांगल्या गोष्टींची अपेक्षा करा तुम्ही तुमचे आरोग्य प्रेम जीवन आणि आर्थिक बाबतीत चमत्कार साजरे कराल आता सर्व काही आपल्या बाजूने संरेखित आहे दावा करा उपचार आशीर्वाद चमत्कार कृपा आपल्या घरी त्यांच्या मार्गावर येत आहेत दावा करा आणि विश्वासाने त्यांना स्वीकारा मला तुझ्या दरबारात आणखी एक दिवस जगण्याची परवानगी दिल्याबद्दल मी तुझी प्रशंसा करते कुटुंब आणि मित्रांच्या भेटवस्तूबद्दल धन्यवाद त्यांना माझ्या हृदयाच्या जवळ धरून सर्वांना आशीर्वाद द्या कारण तुम्ही मला दिलेल्या सर्व सांगुलपणाला ते पात्र आहे आज मी चूक केली असेल तर मला क्षमा करा निर्णय घेताना मला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद देव तुम्हाला सांगत आहे की एक चमत्कार तुमच्या मार्गावर येत आहे सर्वोत्तम संधी कशा शोधायच्या हे तुमचे देवदूत तुम्हाला दाखवत आहेत आणि तुम्ही खूप यशस्वी होणार आहात तुम्ही सदैव आनंदी राहावे अशी माझी इच्छा आहे जर तुम्हाला वाईट वाटत असेल किंवा हरवल्यासारखे वाटत असेल तर देवाकडे या देव तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो देव स्वार्थी लोकांसारखा फसवणारा देव नाही काळजी करू नका वाईट परिस्थिती जवळजवळ संपली आहे पुढील दीड मिनिट तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे ब्रह्मांड तुम्हाला चांगले कंप पैसा आणि चमत्कार पाठवत आहे तुमच्या जीवनासाठी देवाची एक योजना आहे जी तुमच्या जीवनापेक्षाही चांगली आहे काही वेळा गोष्टी नियोजितप्रमाणे होत नाहीत परंतु याचे कारण असे की देवाकडे तुमच्यासाठी आणखी चांगले काहीतरी आहे देव म्हणतो तुम्ही जीवन बदलणारा आशीर्वाद प्राप्त करण्याच्या मार्गावर आहात ज्यावर तुमचे नाव आणि पत्ता आहे काळजी करण्याऐवजी आपले लक्ष उपासनेकडे वळवा कारण पुढचा आठवडा आनंदाच्या बातम्यांनी भरलेला आहे प्रार्थना यश चमत्कार तुमच्या आयुष्यात आले आहेत माझ्याबरोबर ही चमत्कारी प्रार्थना करा किंवा मग टाईप करा प्रकाशाच्या भगवंता आम्ही तुझ्या पवित्र शब्दांबद्दल आभार मानतो हे देवा तुझा मार्ग आम्हाला शिकवल्याबद्दल तू धन्य आहेस आम्ही तुमच्या नियमांचे पालन करतो तेव्हा आम्हाला आनंद होतो आम्ही तुमचे वचन आमच्या हृदयात लपवून ठेवतो म्हणून आम्ही तुमच्या विरुद्ध पाप करणे तुझ्या शास्त्राचा आम्हाला आनंद वाटतो कारण त्यात प्रचंड संपत्ती आहे आम्ही तुमच्या मार्गाचा अभ्यास करतो आणि त्यावर विचार करतो तुमच्या सूचनांमधील अद्भुत सत्य पाहून आमचे डोळे आनंदित होतात तुमच्या आनंददायी शब्दांबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत कारण ते चांगला सल्ला देतात देव आज तुम्हाला सांगत आहे देव सक्रियपणे तुमच्यासाठी तयार केलेले चमत्कार आशीर्वाद आणि सुधारणा पाठवत आहे तुम्ही तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रात उपचार आणि पुनर्संचयित व्हावे अशी त्याची इच्छा आहे एखादी परिस्थिती कितीही निराशजनक किंवा अशक्य वाटत असली तरीही ती उलटवून लावण्याची आणि सकारात्मक परिणाम घडवून आणण्याची शक्ती देवाकडे आहे ही शेवटची रात्र आहे जी तुम्ही रडाल आणि चिंताग्रस्त व्हाल देव आता गमावलेल्या संधी आणि वेळ पुनर्संचयित करत आहे तुमच्या जीवनात भरपूर आशीर्वाद चांगले आरोग्य आनंद आणत आहेत प्रिय बाळा विश्रांती घ्या कारण मी आधीच तुमच्या भाग्यात काम करत आहे मी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला उलट करीन तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आशीर्वाद देईन आणि तुम्ही सहन करत असलेल्या प्रत्येक वेदना बरे करीन स्वामींनी या शनिवारी आणि रविवारी तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांसाठी भरपूर आशीर्वाद देण्याचे वचन दिले आहे तुम्ही त्याच्यासाठी खास आहात आणि तो तुमच्यावर मनापासून प्रेम करतो हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अशक्य ही शक्य करणारे माझे स्वामी आहेत टाईप करा अभिनंदन माझ्या लाडक्या बाळा तुमचा कठीण काळ संपला आहे मी तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी देईन ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली आहे जसे की उपचार प्रेम पैसा नवीन संधी पवित्र शास्त्र आपल्याला आठवण करून देतं जे धीराने त्याची वाट पाहत असतात आणि त्याची उपस्थिती शोधत असतात त्यांना परमेश्वर प्रतिफळ देतो शांतपणे परमेश्वराच्या तारणाची वाट पाहणे शहानपणाचे आहे तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनासाठी स्वतःला तयार करा तुम्ही अश्रू सहन केले आणि धीराने वाट पाहिली परंतु आता देव तुमच्या मार्गावर मदत उपचार उपाय आशीर्वाद आणि विलक्षण चमत्कार पाठवत आहे काळजी करण्याऐवजी कृतज्ञतेने देवाला तुमची प्रार्थना आणि विनंत्या करा आणि त्या बदल्यात त्याची शांती जी मानवी समजापेक्षा जास्त आहे तुमच्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करेल जेव्हा तुम्हाला काळजी वाटते किंवा त्रास होतो तेव्हा देव तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला शक्ती मार्गदर्शन संरक्षण देण्यास तयार करत आहे हे, हे जाणून सांत्वन मिळवा तुम्ही स्वातंत्र्य यश आणि विपुलतेच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत आहात जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे देवाला शोधता तेव्हा तुम्हाला तो सापडेल तुमच्या प्रार्थना ऐकण्यासाठी तो नेहमी तयार असतो हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच ज्या भक्ताला याची खरी गरज आहे त्या भक्ताला हा व्हिडिओ शेअर करा भाग्यवंत व्हाल आणि नक्कीच हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका हे जाणून घ्या की देवाचे आशीर्वाद भौतिक संपत्तीच्या पलीकडे जातात आणि आनंदी उद्देशपूर्ण जीवन व्यापतात देवावरील तुमच्या विश्वासासाठी वचनबद्ध राहून तुम्ही तुमच्या जीवनात त्याचा हस्तक्षेप आणि प्रभाव आमंत्रित करता त्याची दैवी शक्ती त्वरित कोणतीही परिस्थिती बदलू शकते तुम्हाला आशा आशीर्वाद आणि अनपेक्षित चमत्कार आणते तुमच्या जीवनासाठी त्याच्याकडे एक योजना आहे उद्देश आणि पूर्ततेने भरलेली योजना तुमच्या भाग्यात चमत्कार करणार आहे फक्त थोडा धीर धरा परमेश्वर सगळं ठीक करणार आहे देव म्हणतो माझ्या मार्गदर्शनाचा स्वीकार करा कारण त्याला सर्वात चांगले काय आहे हे माहीत आहे आणि तो तुम्हाला आशीर्वाद आणि पूर्ततेने भरलेल्या भविष्याकडे नेईल ज्याप्रमाणे भूतकाळात देवाने तुम्हाला निराशेतून सोडवले त्याचप्रमाणे तो कठीण काळातही तुमची शक्ती आणि सुटका करण्याचा स्तोत्र राहील त्याच्या सार्वकालिक उपस्थितीवर विश्वास ठेवा आणि त्याच्या प्रेमात सांत्वन मिळवा तुमची वाट पाहत असलेल्या आश्चर्यकारक भविष्याचा स्वीकार करण्यापासून भीती किंवा शंका तुम्हाला रोखू देऊ नका देवाचे आशीर्वाद अमर्याद आहेत आणि त्याला ते तुमच्यावर ओतायचे आहेत जेव्हा तुम्ही निराश किंवा थकल्यासारखे वाटत असाल तेव्हा देवाची अभिवचने विश्वसनीय आहेत हे लक्षात ठेवा तो तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा तुमचा त्याग करणार नाही त्याची विश्वास होता तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक हंगामात टिकवून ठेवेल देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा कारण तुम्ही ज्या आशीर्वादासाठी प्रार्थना करत आहात तो आणण्यासाठी त्याला परिपूर्ण क्षण माहित आहे पुढील तीन मिनिटे हा व्हिडिओ ऐकत राहा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थनामाचा जयघोष करा मग येत्या तीन मिनिटात भाग्यात स्वामी स्वतः येऊन चमत्कार करतील देव म्हणतो प्रार्थनेच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नका देव तुमचा प्रत्येक शब्द ऐकतो आणि तुमच्या प्रार्थनेला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त उत्तर देण्यासाठी सक्रियपणे कार्य करतो देवाने तुमच्यासाठी तयार केलेले आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमचे हृदय खुले ठेवा माझ्या पाठी ही चमत्कारी प्रार्थना बोला प्रिय भगवंता मी फक्त माझ्या स्वतःच्या क्षमतेवर विसंबून राहू शकत नाही हे ओळखून मी नम्रपणे तुमचे मार्गदर्शन आणि समर्थन मागतो बाबा मी मला मागे ठेवणाऱ्या ओझ्यांपासून मुक्तीसाठी प्रार्थना करते विशेषतः आर्थिक संघर्षाशी संबंधित माझ्या जीवनातील गरिबीचा प्रत्येक अडथळा आणि विपुलतेचे दरवाजे उघडा कृपया मला शहानपणाने निवड करण्याची बुद्धी द्या कठीण काळात टिकून राहण्याची आशा करा आणि तुम्ही माझ्या पाठीशी आहात हे जाणून शांती द्या हे देवा स्वर्गातील सर्वोच्च क्षेत्रांमध्ये मी तुला सर्व वैभव देतो ज्यांना तुझी कृपा प्राप्त झाली आहे त्यांच्यासाठी मी पृथ्वीवर शांती राज्य करण्यासाठी प्रार्थना करते प्रभू प्रभू माझ्या सुखा एका शक्तिशाली साक्षीमध्ये रूपांतरित करण्याच्या तुझ्या क्षमतेबद्दल मी कृतज्ञ आहे देवाची दया तुमची प्रत्येक सुख कवर करते आणि प्रत्येक अपयशानंतर तो तुम्हाला पुनर्संचयित करेल जेव्हा जेव्हा तुम्ही नुकसान अनुभवता तेव्हा देव एक नवीन सुरुवात करेल आणि तो तुम्हाला कोणत्याही आघातातून शक्तिशाली पुनरागमन करण्यास मदत करेल तुमच्यासाठी देवाचे हेतू तु शुद्ध आणि समृद्ध आहेत या ज्ञानात आनंद घ्या तुमचा वैद्यकीय अहवाल काय सांगतो याची मला जाणीव आहे आणि मला तुमची आर्थिक परिस्थिती समजते मी तुम्हाला इतरांकडून होणारा विरोध पाहतो आणि मला तुमच्या स्वप्नांची विशालता समजते तुम्ही हा संदेश पुढची सात मिनटे पाहिल्यास भाग्यवंत ठराल भगवान म्हणतात मला स्पष्टपणे जोर देण्याची परवानगी द्या की मी तुम्हाला निराश करणार नाही यासाठी टाईप करा होय भगवंता तुमच्या आशीर्वादासाठी मी तयार आहे या आठवड्यात तुम्ही तुमचे आरोग्य नोकरी व्यवसाय नातेसंबंध आर्थिक सुधारणा पाहाल देव तुमच्या जीवनात उल्लेखनीय कृत्य करण्यास तयार आहे देवाची दया प्रत्येक सुखीपर्यंत पसरते प्रत्येक अपयशानंतर पुनर्संचयित होते प्रत्येक नुकसानातून एक नवीन सुरुवात होते आणि प्रत्येक धक्क्याबरोबर शक्तिशाली पुनरागमन होते तुमच्यासाठी विपुलतेचे आनंदाचे आणि यशाचे जीवन स्वीकारण्याची वेळ आली आहे संपत्ती तुमच्या जीवनात सहजतेने वाहते तुमच्याकडून कोणतेही प्रयत्न न करता अनंत संधी आणते मी सतत तुझ्या हृदयाचे दार ठोठावतो धीराने तू मला आत घेण्याची वाट पाहतो दार उघडण्यास घाबरू नकोस कारण मी एक सौम्य आणि प्रेमळ देव आहे मला तुमच्या जीवनाचा एक अविवाच्य भाग बनण्याची इच्छा आहे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करावे लागेल जेव्हा तुम्ही माझे स्वागत कराल तेव्हा मी तुम्हाला माझी शांती आनंद आणि शक्तीने भरून टाकेन मी तुमच्या सर्व चिंता दूर करेन त्यांच्या जागी सर्व समजूतदार शांती आणीन देवाकडून आशीर्वादांचा अविश्वसनीय पाऊस पडल्याने आनंदाने आश्चर्यचकित होण्याची तयारी करा त्याच्या उपस्थितीशी सखोल संबंध ठेवा आणि विश्वासूपणे त्याच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करा कारण हा आठवडा पूर्वी कधीच नसलेल्या आशीर्वादांनी भरून जाईल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा शक्तिशाली व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा उद्या कितीही आव्हाने आली तरी देव तुमची कल्पना करू शकत नसलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा महान आहे तुम्ही विश्रांती घेत असतानाही तो तुमच्या फायद्यासाठी अथक परिश्रम करतो चला एकत्र प्रार्थना करूया देवा मला सतत उंचीवर येण्यासाठी आणि माझ्या प्रगतीला अडथळा आणणारी कोणतीही गोष्ट बाजूला ठेवण्यासाठी मी तुझे आभार मानते माझ्या संघर्षाच्या क्षेत्रांना तोंड देण्यासाठी मला मदत करा मला ठाम विश्वास आहे की तुमच्या सहकार्याने मी कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकते आणि विजयी होऊ शकते आज आम्ही बाहेर पडताना मी, मी तुमच्या संरक्षणाची आणि आशीर्वादांची विनंती करते मी प्रार्थना करते की तुम्ही आमच्या मुलांना शाळेत घेरून त्यांना सुरक्षित ठेवाल देव आज म्हणतो तुमच्या वडिलांचे प्रेम सदैव तुमचा मार्गदर्शक प्रकाश असेल तुम्हाला कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यास आणि कृपेने सामर्थ्याने तुमचा उद्देश पूर्ण करण्यास सक्षम करेल मी ते शोधणाऱ्या प्रत्येकाला चांगले आरोग्य आणि बरे करण्याचे वचन देतो कोणताही आजार किंवा समस्या मला बरे करणे कठीण नाही प्रिय बाळा आगामी महिना तुमच्यासाठी विलक्षण असणार आहे मी तुमची कहाणी आनंद उपचार आणि यशाने भरलेल्यांमध्ये बदलेल पुढील दिवसांमध्ये मी तुमचे आरोग्य नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचयित करण्यात मदत करेन तुम्हाला कदाचित तुमच्या शारीरिक किंवा भावनिक आरोग्याबाबत आव्हानांना सामोरे जावे लागत असेल परंतु मी तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की मी एक उत्तम डॉक्टर आहे जो तुम्हाला पूर्णपणे बरे करू शकतो मी तुमची शक्ती मनशांती आणि उत्साह परत आणेन जेणेकरून तुम्ही चैतन्यपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकाल जेव्हा तुम्ही दुःखात असता दुखी असता किंवा दुःख अनुभवत असता तेव्हा मी तुमच्यासोबत असतो मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी तुम्हाला शक्ती देण्यासाठी आणि कठीण काळात मार्गदर्शन करण्यासाठी येथे आहे हे जाणून घ्या मी कृपेचा देव आहे शिक्षा देणारा देव नाही देव म्हणतो माझे प्रेम आणि आशीर्वाद तुमच्या वेदना आणि दुःखाची जागा घेतील तुम्हाला भरपूर आनंद कशा आणि प्रेमाचा अनुभव येईल माझे उपचार जीर्णोद्वार आणि शांती या शब्दांमुळे तुम्हाला सांत्वन आणि आशा मिळेल आपण हे मोठ्याने घोषित करावे अशी माझी इच्छा आहे या वर्षामध्ये देव मला आशीर्वाद देईल मला बरे करेल मला प्रदान करेल माझे संरक्षण करेल आणि मला मार्गदर्शन करेल माझ्या प्रिय बाळा मी तो आहे ज्याने तुझ्या सभोवतालचे सर्व काही निर्माण केले आकाश पृथ्वी पाणी पर्वत सूर्य आणि तारे परमेश्वर म्हणतो मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुला मार्गदर्शन करतो तुझं सांत्वन करतो तुझं रक्षण करतो लक्षात ठेव तू माझ्यासाठी खूप खास आहेस आणि काहीही झाले तरीही मी तुझ्यावर प्रेम करत राहीन तुम्हाला त्यांच्यासाठी कठोर परिश्रम किंवा संघर्ष न करता महान गोष्टी तुमच्या मार्गावर येत आहे देव म्हणतो पैसा तुमच्याकडे सहज आणि नैसर्गिकरित्या वाहत आहे तुम्ही संपत्तीसाठी चुंबकासारखे आहात आणि ते तुमच्या जीवनात विपुल प्रमाणात येत आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार व्हा आणि स्वामी माझी आई टाईप करा त्यातून मिळणाऱ्या विपुलतेचा आनंद घ्या स्वामी आई म्हणते मी तुला बरे करण्यासाठी इथे आहे त्याला तुमच्या कोणत्याही वेदना दूर करायच्या आहेत मग त्या शारीरिक भावनिक किंवा आध्यात्मिक असो होय देव तुला सांगतोय तो तुम्हाला शांती आणि सांत्वन आणू इच्छितो तो दारे उघडणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन चांगले बदलेल जेव्हा तुम्ही अशक्त वाटता तेव्हा मीच तुम्हाला बळ देतो जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा मी तुम्हाला बरे करतो जेव्हा तुम्ही हरवलेले असता तेव्हा मी तुमच्या आयुष्यात चमत्कार करतो माझ्याकडे तुमच्यासाठी बरेच आश्चर्य आहेत त्यासाठी तयार राहा तुम्ही तयार असाल तर स्वीकार टाईप करा देव म्हणतो माझ्या लाडक्या बाळा तू कधीही एकटी नाहीस या ज्ञानाने सांत्वन घे मी सदैव तिथे असतो तुझ्यावर लक्ष ठेवतो तुला योग्य आशीर्वाद देण्यासाठी सक्रियपणे कार्य करतो शिवाय तू बोललेले कोणतेही नकारात्मक शब्द किंवा तुझ्या नशिबाला विरोध करणारे कोणतेही शब्द मी संबोधित करतो मी खगोलीय दिव्यांचा पिता आहे जो तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळणाऱ्या सर्व चांगल्या आणि परिपूर्ण भेट वस्तू देतो क्षणभुंगर सावल्यांप्रमाणे मी बदलत नाही मी शाश्वत आणि अटल आहे मी देव तुम्हाला सांगतो मी तुमच्याबरोबर सतत उपस्थित आहे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक वादळ आणि परीक्षेत मार्गदर्शन करतो बाळा तुमच्या आयुष्यात एका नवीन भागात स्वागत आहे अनेक शक्यतांनी भरलेला एक विशेष वेळ आणि एक विशेष चमत्कार तुझी वाट पाहत आहे तुमच्या आयुष्याला पूर्णपणे वळण लावण्याची शक्ती माझ्याकडे आहे तुम्हाला पैशांशी संघर्ष करण्यापासून भरपूर संपत्ती आणि विपुलता मेन्यापर्यंत प्रवृत्त करते तुमच्या चिंता आणि दुःख विसरून जा कारण मी त्यांना आनंद आणि समृद्धीने बदलीन कदाचित तुम्हाला पैशांची समस्या आली असेल किंवा तुम्ही काही गमावले असेल परंतु मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही खर्च केलेला प्रत्येक रुपया गुन्हाकाराने तुमच्याकडे परत येईल तुमचा व्यवसाय नोकरी करिअर खरोखरच चांगले होणार आहे आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या किती सुरक्षित आहात यात तुम्हाला मोठी वाढ दिसेल माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक गोष्टी घडवायला आलो आहे तुमच्या आर्थिक प्रेमात भरपूर यश मिळवण्यासाठी आणि पुरेशापेक्षा जास्त आणण्यासाठी सज्ज व्हा स्वामी आई म्हणते तुमच्या चिंता भीती तणाव वेदना सोडून द्या कारण मी त्या दूर करेन त्याऐवजी मी तुम्हाला शांती प्रेम उपचार आणि अनेक चांगल्या गोष्टींनी भरून टाकेन हा आठवडा संपण्याआधी तुम्हाला अनेक आशीर्वाद दिसतील जे तुमच्या चिंता दूर करतील आणि तुमचे मन आनंदित करतील देव म्हणतो विश्वासाने आभारी अंतकरणाने ते मिळवण्यासाठी तयार व्हा प्रिय बाळा पुढच्या तीन महिन्यात तुला माझी वचने पूर्ण होताना दिसतील तुला हवी असलेली संपत्ती तुझ्याकडे येईल कारण मी तुझ्यासाठी ती योजना केली आहे आणि हे जाणून घ्या की मी तुमच्या आयुष्यात सक्रियपणे काम करत आहे होय देव तुला सांगतोय मी तुमच्या वेदनांना शक्तीमध्ये तुमच्या भीतीचे रूपांतर समजात आणि तुमच्या समस्यांना चांगल्या गोष्टींमध्ये बदलीन मी एक प्रदाता आहे ज्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आणि योग्य वेळी तुमच्या जीवनाला आशीर्वाद देण्यासाठी मी स्वर्गाचे दरवाजे उघडीन यावर्षी आपण स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टी यशस्वी होतील माझ्या अचूक वेळेवर विश्वास ठेवा कारण मी तुम्हाला माझे चमत्कार दाखवण्यासाठी सर्वोत्तम वेळ तयार करत आहे जेव्हा जग म्हणेल मार्ग नाही तेव्हा मी मार्ग काढीन माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार होताना दाखवायला आलो आहे तुम्ही आयुष्य जगताना हे लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंत यशस्वी आनंदी निरोगी होण्याच्या मार्गावर आहात कोणत्याही शंका किंवा भीती सोडून द्या जे तुम्हाला मागे ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात विश्वास ठेवा की मी तुमच्यासाठी आश्चर्यकारक कार्यक्रमांची मालिका आयोजित केली आहे मी तुझा देव आहे तू जिवंत असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन मी तुम्हाला निर्माण केले आहे आणि मी तुम्हाला मदत करण्यासाठी संरक्षण करण्यासाठी आणि वाचवण्यासाठी नेहमी तिथे असेन होय बाळा देव तुलाच सांगतोय माझ्या लाडक्या मुला मी खूप प्रेम शांती आणि आश्चर्यकारक अनुभव पाठवत आहे त्यांना स्वीकारण्यासाठी स्वतःला उघडा आणि ते तुम्हाला आशा आनंद अतूट विश्वास देऊ द्या येत्या आठवड्यात जीवन बदलणाऱ्या चमत्कारासाठी सज्ज व्हा तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी एक शक्तिशाली बदल येत आहे आणि हे स्वर्गातून दैवी हस्तक्षेपासारखे आहे परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या आयुष्यात पैसा सहज आणि अविरतपणे प्रवाहित होईल आशीर्वादांचा वर्षाव करेल ज्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टी चांगले आरोग्य आनंद आणि सकारात्मक बदलांचा आशीर्वाद मिळो या आशीर्वादांमुळे तुमचा मार्ग उधळून निघू द्या आणि तुम्हाला ज्या जीवनात जगायचे होते त्या जीवनाकडे घेऊन जाऊ द्या देवाने वचन दिले आहे की येत्या काही दिवसात तो तुम्हाला तुमच्या सर्वात वाईट स्वप्नांच्या पलीकडे आशीर्वाद देईल आपल्या जीवनात त्याचे अविश्वसनीय चमत्कार पाहण्यासाठी तयार व्हा आणि उत्साही व्हा जेव्हा तुम्हाला अडचणी आणि अडथळ्यांचा सा सामना करावा लागतो तेव्हा आशा गमावू नका तुमच्या चिंता देवाला द्या आणि तो तुम्हाला प्रत्येक समस्येवर मार्गदर्शन करेल उपाय देईल शांती देईल देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा कारण तो तुम्हाला विजयाकडे नेईल जसे एक प्रेमळ पिता आपल्या मुलांची काळजी घेतात त्याचप्रमाणे देव तुमच्यावर अतूट प्रेम आणि संरक्षण करतो उद्या सकाळी तुमचा फोन तपासण्यासाठी सज्ज व्हा कारण तुम्हाला काही आश्चर्यकारक बातम्या मिळतील ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल जेव्हा तुम्हाला वाईट वाटत असेल तेव्हा देव तुमच्या आयुष्यात आनंद आणेल आणि जेव्हा गोष्टी अशक्य वाटतात तेव्हा देव तुमच्यासाठी मार्ग तयार करेल तुम्ही एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे जिथे काहीही तुम्हाला मागे ठेवू शकत नाही तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे गुणाकाराने परत येतील आणि तुम्हाला खरे प्रेम आणि प्रत्येक कामात यश मिळेल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू माझा सांगाती टाईप करा आणि आत्ताच आपला हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो या आठवड्यात विपुलतेच्या सतत प्रवाहाची अपेक्षा करा कारण अनपेक्षित आशीर्वाद प्रेम पैसा तुमच्या मार्गावर न थांबता येत आहे तुम्ही खर्च केलेले पैसे दहाने गुणाकार करून तुमच्याकडे परत येतील देव तुम्हाला इतका पैसा देईल की तुम्ही ते तुमच्या मुलांसाठी आणि नातवंडांसाठी वाचवू शकाल मी तुमची आध्यात्मिक आणि आर्थिक वाढ घडवून आणणार आहे ज्यामुळे तुमचे आर्थिक कुटुंब नातेसंबंध बरे होतील आणि सुधारतील हे स्वामींच्या नावाने सत्य होईल मी सहा दिवसात स्वर्ग निर्माण केला आहे आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली आहे मी काही मिनिटात तुमचे आयुष्य बदलू शकतो समजून घ्या की मी जीवन बदलण्याच्या आणि चमत्कार घडवण्याच्या व्यवसायात आहे आत्ताही मी पडद्यामागे तुमच्या दुःखाचे आनंदात आणि गरिबीचे धनात रूपांतर करण्यासाठी काम करत आहे देवावर विश्वास ठेवा तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना आता तो पूर्ण करणार आहे देव म्हणतो माझ्या बाळा जेव्हा तू वाईट काळात असतोस तेव्हा तू विचारांमध परमेश्वर म्हणतात माझ्या बाळा जेव्हा तू वाईट काळात असतोस जेव्हा तू विचारांमध्ये असतोस जेव्हा तू अश्रूंमध्ये असतोस जेव्हा तू परीक्षांमध्ये असतोस तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असाल तर कधीही विसरू नका मी नेहमी त्या परिस्थितीमध्ये तुझ्याबरोबर असतो मी तुझ्या पाठीशी असतो दररोज प्रत्येक रात्री प्रत्येक क्षणी माझं पाऊल तुझ्या आयुष्यात असतं धीर धरा माझी वेळ बरोबर आहे मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई टाईप करा तुम्हाला सतावत असलेल्या समस्येचे मला आधी समाधान मिळाले आहे माझे देवदूत तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत माझी कृपा तुझंभोवती आहे मी तुला जो आशीर्वाद दिला आहे तो कोणतीही परिस्थिती किंवा तुझे शत्रू किंवा परिस्थिती थांबवू शकत नाही मला माहीत आहे की तुम्ही खूप दिवसांपासून संघर्ष करत आहात आर्थिक आध्यात्मिक भावनिकदृष्ट्या तुमचे मन चांगले आहे आणि लोकांनी तुमचा अनेक प्रकारे गैरवापर केला आहे सैतानाने अनेक वेळा तुमचा मार्ग सुकवण्याचा प्रयत्न केला आहे तुमचा अनेक प्रकारे विश्वासघात झाला आहे तरीही तू तु तु तुझ्या वादळात उभा आहेस कारण मी तुझ्या बरोबर आहे तुमच्या विरोधात रचलेली कोणतीही योजना मी यशस्वी होऊ देणार नाही मी तुमच्या शत्रूंच्या उपस्थितीत गोष्टी फिरवून तुम्हाला आशीर्वाद देईन तुम्ही धीर धरून हार न मानता खूप चांगलं कर्म करत आहात तुम्ही बलवान आणि धैर्यवान आहात बाळा आम्ही तुलाच सांगतोय तुला, सांग तुला वाटतं हे अशक्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे देव म्हणतो मी तुमच्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही कधी कधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते तुमचे डोळे उघडे ठेवा माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्हाला माझे मार्ग अधिक चांगले समजतील तुमच्या न बोललेल्या प्रार्थनांची उत्तरे दिली जातील होय देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमच्यासाठी आहे तू खूप धन्य आहेस तुमचा देवावर विश्वास असल्यास स्वामी आई टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा देव म्हणतो तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे तुम्हाला हवा असलेला आशीर्वाद येत आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा धार्मिकतेमुळे ज्यांचा छळ झाला ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर जा तुमच्यातलं थोडं त्या बिचाऱ्या गरिबांना द्या असं केल्यास तुमच्यासाठी मी संपत्तीचा जास्त खजिना पाठवीन देव तुम्हाला सांगतो मागत राहा आणि तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल शोधत राहा तुम्हाला सापडेल ठोठावत राहा तुमच्यासाठी दारं उघडली जातील जो दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो त्याला मी खूप काही देतो तुला योग्य आहे ते नक्कीच मी देणार आहे सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा देव म्हणतो तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल की तुम्ही हार मानली नाही आशीर्वाद येत आहेत त्यावर विश्वास ठेवा मनुष्याचा पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही कारण देवाने जगावर इतकं प्रेम केलं आहे की त्याने सर्व त्याच्या भक्तांना दान केला आहे जो कोणी देवावर विश्वास ठेवतो त्याचा कधीच नाश होत नाही उलट त्याला अनंत काळाचे जीवन मिळते या जगात तुम्हाला त्रास होईल पण हे मनावर घ्या की मी जगावर मात केली आहे तुमची अंत करणे अस्वस्थ होऊ देऊ नका देवावर विश्वास ठेवा तुम्ही जिथे आहात तिथे देव तुम्हाला भेटेल तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे देव तुम्हाला घेऊन जाईल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अशक्य ही शक्य करणारे माझे स्वामी आहेत टाईप करा देव म्हणतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु भूत नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढत जेव्हा त्याला माहीत असतं की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं आहे त्यामुळे हार मानू नका देव म्हणतो तुमचे जीवन आत्मविनाशकारी विचारांनी भरलेले असण्याची गरज नाही चांगले आणि सत्य असलेल्या गोष्टींनी तुमचे मन भरा आपण कशासाठीही पुरेसे चांगले नाही अशा विचारांऐवजी आपले जीवन सांगोलपणाने भरा तू माझ्यासोबत सर्व गोष्टी करू शकतोस बाळा माझं तुझ्यावर प्रेम आहे तू तु तुझ्या देवावर त्या परमेश्वरावर पूर्ण मनाने प्रीती केली पाहिजे ही पहिली आणि सर्वात मोठी आज्ञा आहे मी सर्व ठीक करणार आहे माझ्यासोबत तुम्हीही प्रार्थना करा किंवा मग टाईप करा हे परमेश्वरा माझे जीवन नष्ट करण्याचा धोका असलेल्या गोंधळाच्या प्रत्येक भीतीपासून मला वाचव हे भगवंता मी जे काही मनापासून प्रयत्न करीन त्या प्रयत्नात तुमचा चमत्कार दाखवा हे देवा माझ्यासाठी अद्भुत दरवाजे उघडा माझ्या आयुष्याला तुमच्या शक्तींनी चार्ज करा आणि माझ्या मनातील इच्छा पूर्ण होऊ द्या तुमचा तुमच्या परमेश्वराच्या या संदेशावर विश्वास असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका जे भक्त संकटात आहेत त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा नक्कीच परमेश्वर तुमच्या जीवनाचं सा सार्थक करेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद